आज आपण सेराशी खडकी या आदिवासी पाड्यावरती आहोत. त्या आदिवासी पाड्यावरती साधारण 63 कुटुंब आहेत आणि त्याचे 759 पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला समर सीझनमध्ये म्हणजे डिसेंबरनंतर प्यायला पाणी मिळत नाही आहे, जनावरांना पाणी मिळत नाही, शेतीसाठीसुद्धा पाणी नाही आहे. या अनुषंगाने इथे नाबार्डच्या मार्फत 1994 साली अशा प्रकारचे एक चेकडॅम तयार झालेले होते आणि त्याला 27 वर्षे पूर्ण होत आहे. त्या 27 वर्षामध्ये एकंदरीत हे चेकडॅमचं बांधकाम आहे ते दुरुस्तीसाठी आलेलं होतं. चेकडॅममध्ये माती पूर्णपणे भरलेली होती आणि एक लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. हे सर्व आमच्या APTच्या टीमने हर्कुलेश बजाज या त्यांचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला आम्ही विनंती केली. त्यांचे ऑफिसर सर्व टीम आहे ती सर्व आमच्याकडे आलेत. आम्ही एकदा त्याचं सर्व पाहणी केली, सर्वेक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक आश्वासन दिले की आम्ही ह्या गावासाठी काहीतरी करू इच्छितो पाण्यासाठी. आणि म्हणून हे सर्व आम्ही एक नाला निवडला, मायक्रो वॉटरशेड निवडला आणि मायक्रो वॉटरशेड तो डोंगर माथा ते पायथ्यापर्यंत हे उपचार पद्धती करत होता. करीबन 60 साल से हम लोग बजाज ग्रुप का जो एक तरह की सोच इस तरह से है कि एक पैसा कमाना ही खाली बिजनेस का काम नहीं है, बट सोसाइटी के साथ या समाज में जितने लोगों को हम मदद कर सकें और उसमें कुछ योगदान दे सकें, ऐसा एक ऐसी एक सोच वाली कंपनी है. आप लोगों को इस बारे में पता है तो ये हमारी उस तरफ ही एक छोटी सी कोशिश है कि ये गांव में जो फैमिलीज रह रही हैं उनके लिए पानी या खाने का या न्यूट्रिशन का जो बेसिक सुविधाएं होती हैं वो हम मुहैया करा पाएँ और उसके लिए ये कोशिश है. इसके लिए जो मदद दी है आपने, क्योंकि इसमें बहुत ज़रूरी होता है कि सही से एग्जीक्यूट हो और पैसा जो है वो सही जगह इस्तेमाल हो, वो बहुत इम्पोर्टेंट है. तो गाँव वालों ने जो श्रमदान किया है और यू नो ये मरम्मत की तरफ या अभी जो हम पेड़ का काम करेंगे उसमें भी सब लोगों की एक साथ जुड़ के जो मदद होगी वो हम करेंगे और कोशिश करेंगे कि ये फैमिली ही नहीं बल्कि इस तरह के जितने भी आसपास के इलाके उसमें हम जितना भी ज़्यादा योगदान दे सकें हम देंगे. या कृषि महाराष्ट्र कृषि दिनाच्या निमित्तान सर्वप्रथम आप सर्वांचं महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र कृषि दिनाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी जो आता आमच्या गावकऱ्यांसाठी तसेच आमच्या ग्रामपंचायतीसाठी जे आपण एक मोलाचं पाऊल उचललं आहात आणि अशा अडचणीच्या भागात आमच्या आदिवासी बांधवांसाठी जे का आपण वृक्षारोपणाचं म्हणा किंवा असं वॉटरचं पाण्याची जी स्कीम काय फ्युचरला जेणेकरून लोकांसाठी काय फायदेशीर होईल असं जे आपण मोलाचं काम जे करत आहात त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने आपल्या अनुभव ट्रस्ट आणि बजाज ट्रस्टचं मी शब्दसुमनाने तुमचं स्वागत करतो. धन्यवाद.